डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या 25 जुलैच्या भागात सोहम आसावरीला रडवण्यासाठी भिकारी बनतो आणि त्याचा सोसायटीमध्ये सगळ्यांच्या घरी जाऊन तो भीक मागतो. मात्र त्याला कोणीच भीक घालत नाही. मग तो शेवटी प्रज्ञाकडे जातो आणि तिला एक प्लॅन सांगतो. मग ते दोघं बिल्डिंग खाली जातात आणि आसावरी बाहेर जाण्याच्या वेळेलाच सोहम गेटवर भीक मागायला बसतो आणि प्रज्ञा त्याला शिळ्या पोळ्या भीक म्हणून देते. सोहम ते खाताना आसावरी बघते आणि त्याला हाताला धरून घरी घेऊन जाते. तेव्हा आसावरी सोहमच्या पाया पडून त्याची माफी मागते आणि यापुढे ती सोहमला जे हवं ते आणि जितके हवे तितके पैसे देईल असं म्हणते. तेव्हा अभिजित राजे आसावरीला घेऊन खोलीत जातात आणि आसावरीने शुभ्राला दिलेल्या वचनाची तिला आठवण करून देतात. तेव्हा आसावरी सोहमची अवस्था बघून शुभ्राला दिलेल्या वचनाला थोडा वेळ बाजूला ठेवायला सांगते. तेव्हा अभिजित तिला तिच्या निर्णयावर ठाम राहायला सांगतात. तेव्हा आसावरी त्यांना थोड्या गोष्टी बाजूला ठेवल्या सोडून दिल्या तर काय बिघडतं असं विचारते. त्यावर अभिजित राजे तिला सोहमने 7 वर्ष खोट्या सर्टिफिकेटवर नोकरी केली, बायकोचा 4 चौघात अपमान केला, आईला सतत गृहित धरत राहिला. आसावरी सकाळी उठल्यापासून बबड्या बबड्या करते. सोहम मात्र माझं काम माझी मर्जी माझा मूड इतकंच करत असतो याचं देखील त्यांना वाईट वाटलेलं असतं आणि हे सगळं खूप बिघडलंय असं ते म्हणतात. आणि इतकं सांगून देखील आसावरीच्या डोक्यात सोहमला खायला देणं हेच असतं. हे ऐकून अभिजित राजे आसावरीवर चिडतात आणि पालक म्हणून मुलाला नीट वागायला सांगणं आपलं कर्तव्य नाहीये का असं विचारतात. तेव्हा आसावरी त्यांना पालक म्हणून त्यांना समजून घेणं, ते चिडले तर ऐकून घेणं, त्यांना काय हवं नको ते बघणं हे पण कर्तव्य आहे असं म्हणते. आणि त्याच ओघात ती अभिजित राजेंना त्यांना हे सगळं समजणार नाही कारण त्यांना स्वतःचं मूल नाहीये असं सांगून निघून जाते. ते ऐकून अभिजित यांना खूप वाईट वाटतं. इकडे सोहम पुन्हा आवरून शुभ्राला दाखवण्यासाठी आईला हाक मारून तिच्याकडून केस पुसून घेतो. ते करताना शुभ्राला ते आवडत नाहीये हे आसावरीला दिसत असतं. मात्र तरीही ती सोहमचे केस पुसून देते. ती गेल्यानंतर सोहम शुभ्राला तिने सासूला कितीही मैत्रीण किंवा मुलगी बनण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आई सोहमसाठी शुभ्रा आणि अभिजित राजे यांना सोडून देईल असं तो म्हणतो. ते ऐकून शुभ्रा काही न बोलता तिथून निघून जाते. आगामी भागात शुभ्रा आसावरीला तिने 10 दिवसात सोहमला बदलवणार असल्याच्या वचनाबद्दल आसावरीला जाब विचारते. शिवाय सोहमला ती त्याच्या विश्वासावर त्या घरात आलेली, मग आता तिने काय करायचं असं देखील विचारते. सोहम आसावरीला याआधी आपणच दोघं एकमेकांसाठी होतो पण कोणीतरी आलं आणि सगळे प्रॉब्लेम सुरू झाले असं म्हणत अभिजित राजेंकडे त्याचा रोख असतो. आता बबड्यासाठी आसावरी अभिजित राजेंना अंतर देणार का? शुभ्राला दिलेलं वचन आसावरी पूर्ण करू शकेल का? हे सगळं बघण्यासाठी पहा अग्गबाई सासूबाई सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.